आता आम्ही त्र्यंबकेश्वर निघतोय, खूप ऊन आहे बाहेर, एसी लावून थंड थंड गार गार करून आम्ही आता त्र्यंबकेश्वर निघतोय. असं आईल भूक लागले सगळ्यांना, सगळ्यांना भूक लागले खतरनाक, बोटीस गरगर करतो पोटा, हे सगळे भुकलेले कुत्रे त्यांची झेप घेताना खूप खूप अप्रतिम भूक लागलेली आहे त्यांना. तेव्हा पेक्षा धावत धावत चालले, बॉडीगार्ड काही कामाचे नाही ते म्हणता सगळं. हे भूक लागलेले चेहरे तुम्ही बघू शकता, किती भूक लागले चेहऱ्यावरूनच समजतं किती भूक लागले. काय तू खा ना, आता तुम्ही यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा. मगाशी जर यांना चालताना पण त्रास होत होता, अरे जेवून तर यांचे डायरे हसायलाच लागले. फुकटचा खाऊन दोघे खूप मस्त ताव देत निघालेले आहेत आता, म्हणजे त्यांचं घेऊन फुकटची हसायला लागले, सगळे हसायला लागले, पोट भरून जेवणार. आपली गाडी रेडी आहे ना, काय जिथे जातील तिथे फोटो काढले तिथे असं असत आहे. चुकीचं रस्ता सांगतोस तू, काय पण काय पण रस्ता सांगतो अशा प्रकारे सरळ दाखवलं मॅप, अशा प्रकारे मॅपच्या चक्कर मध्ये आम्ही रस्ता भुललेलो आहे. एअर ड्रॉप पण आयफोन तर लावलाय ना, आता पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला. आणि हा पूर्ण माझ्या मागे ब्रह्मगिरी पर्वत आणि हा साईल, अख्खा दिवस बघताय तुम्ही, चालतंय काय परत दाखवायला. ते पण तुम्हाला दाखवतो मी थोड्या टाइममध्ये. अरे दोन बॉडीगार्ड कामावरून काढून टाकायचे, मालकाला टाकून बाजूला जातात. मग कामावरून काढून टाकायचे, दुसरे कोण असतील खालती नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, कामासाठी बॉडीगार्ड पाहिजेत. हे बघा परफेक्ट आहे, परफेक्ट. चला मी तुम्हाला घेऊन देतो, नंतर घरी गेल्यावर बोलू नका का मला हे नाही दिलं ते नाही दिलं. खुलपुन ओके. अजून आपल्या भोले बाबांकडे काय मागायचं असेल मागू शकता, सिगरेट आहे सिगरेट मागू शकता गेल्यावर मंदिर समोरच आहे. हर हर महादेव. काय पाहिजे तुम्हाला? किती रुपयाला दादा? 100 रुपये. मला कोणता शर्ट पाहिजे तो पण घेऊ शकता. कोणता? हा चांगला वाटत भाई, पण माझ्या साईजचं भेटणार नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, अरे तू तर नालायकच झालाय. हे असे हे पैसे येतात, हे असे तुम्ही पोरींच्यावर उडवता, दुसरं काय तुम्हाला? तू तर बस आपले ओंकार दादासाठी यायचं होतं. हा आता थोडे शब्द मी आता काही बोलू नाही शकत, जाऊ दे इंजिनियर. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. तुम्ही काय बोलू इच्छित? चेंज करतो आता, आम्ही दुसरा घेतला आहे. तू लेडीज ऑटो होता वगैरे कोणता घेतलाय? पद्धतशीर ठीक आहे, घेऊन दाखव अंगावर. अरे कल सुबह पनवेल निकलने का, जल्दी करो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. एक मिनट, दादाला वाटलं का आम्ही पैसेच नाही दिले, परत विचारत आला होता आम्हाला. नाही त्याला वाटलं पैसेच नाही दिले. कॉन्टॅक्ट नंबर डाल देतो. मार्केट मध्ये
नवीन भक्त शोधलाय भोले बाबांचा. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर खाली काय अडचणी असतील तर आम्ही याचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करतो खाली, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्याचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होते. तुमचे प्रॉब्लेम त्याला पूर्णपणे एकदम समजावून सांगा. आता पूर्ण टिकला लावून एकदम व्यवस्थित दर्शन करायला जाणार आहे आपण. आता आतमध्ये मोबाईल इथे पण अलाउड नाही, पण आतमध्ये मंदिराची व्हिडिओ पण करू शकतो. हा साईडने पण टिकला लावला वेगळ्या प्रत्येक आतून लावलेल्या माझ्यावर कसं आणि आमची शाल घेतलेले फोटो काढत होती या फक्त नालायकांनी फक्त आणि फक्त फोटो काढत दर्शन रांगेकडे चालत जाताना. हे कुठे गेला आपला एक बॉडीगार्ड कुठे गेला बॉडीगार्ड माग आयटमच्या चक्कर मध्ये फुलं घेऊन देवाच्या दर्शनाला. आतमध्ये काय मोबाईल घेऊन जाऊन देणार नाहीये, तर मोबाईल खिशात ठेवून नंतर पुन्हा मंगल जागो.